नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईं आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे सकाळचं सात वाजलेत आज मुलांना सुट्ट्या आहेत फर्स्ट सॅटरडे तर त्यामुळे थोडंसं रिलॅक्स रुटीन आहे जसं की सकाळची अजिबात कामाची घाई गडबड काही नसतं फक्त मला उठायची लवकर सवय आहे ना मी उठते मात्र लवकरता येऊनो पाच वाजता उठलेली आंघोळ वगैरे केली चहा वगैरे झाला त्यानंतर जरा वेळ मोबाईल वगैरे पाहिला जसं की व्हॉट्सअप आहे वगैरे मग त्यानंतर मग उठून कामाला सुरुवात केलेली आहे चहा घेताना ना जरा वेळ मग मी मोबाईल वगैरे बघते किंवा जो टी टाईम आहे ना तो तो मी माझ्यासाठी देते त्यामुळे तिथे मी एक पंधरावी ते वीस मिनटं मी तिथे घालवला त्यानंतर म्हटलं आज काही मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळे मग थोडा वेळ मी तिथे घालवला आणि त्यानंतर झाडांना पाणी बाहेरचा सडा म्हणजे जे काय सा, आहे झाड लोट ते सगळं बाहेरचं आवरलं आणि घरात आलेली आहे आणि इथे बघितलं सब तोपर्यंत घरातले सगळे उठलेले होते हांतुर्णाच्या घड्या ज्या आहेत ते समीक्षाचे पप्पा किंवा दादा म्हणजे दादा जर घरी असला की घालतो किंवा मग समीक्षाचे पप्पा हांतुरणाच्या घड्या घालून असं चोप्यावरती ठेवतात कारण की तेच राहतात ना शेवटी मग त्यांच्याकडेच राहतात ते घड्या वगैरे घालणं आणि समीक्षा दोघंजण असतात मग त्या दोघांचं ते काम असतं आणि होता येईनो आता ना समीक्षेचा हात बरा झालेला आहे आणि ती काम करायलासुद्धा लागलेली आहे असं हाताने थोडं थोडंसं ओझंसुद्धा उचलते ताईने कमेंट केलेलं म्हणजे की तिला की लवकर बरे हो बाळा तर होता येईनो ती लवकर कवर होते तुमच्या आशीर्वादाने आणि आता बघितलं हंतुर्ण जे आहेत ना ते घड्या घातलेल्या पूर्ण असं आतमध्ये नेऊन ठेवते ताई नो लेक माझे काम करायला लागलेली आहे स्वतःचं स्वतः आवडते कपडे वगैरे स्वतः घालते फक्त आंघोळीला मला म्हणजे तिला अजून घालावी लागते फक्त बाकीची जी काय तिची आहे ना तिचं केस विंचरणं जेवण करणं आता तो छोटी मोठी घरातली कामं करणं जसं की ताई हे हे जे काम आहे ना किंवा इकडचं तिकडं नेऊन ठेवणं म्हणजे नाही म्हटलं तरी बरेच सारी माझ्या हाताखालची जी काय मदत आहे ना ती करते त्यामुळे ना दोन दिवस माझी इतकी चिडचिड झाली समीक्षेच्या हाताला म्हणजे लागल्यामुळे ना आणि तिचं आवरायचं प्लस माझं आवरायचं घरातल्या कामाचा लोड मग खूपच लोड येतो तर अशी बघा थोडी थोडी कामं ती क का केली ना ती मला खूप भारी वाटतं आणि तिचा तिची अजून आंघोळ बाकी आहे पारुशीच आहे बघा ते अजून पण तरी पण फ्रेश होते तिला पण फ्रेश वाटते जर हाताचं दुखणं कमी झालं ना तर तिची तिला छान वाटते आणि तिला काय सवय आहे सांगते ताई न तिला स्कूल उशिरा असते उशिरा उठते उठून डायरेक्टली ना किचनमध्ये येऊन ना मी जे काय बनवलं ना ते तिला खायचं असतं असं मग फक्त गुळणा करते आणि गुळणा करून लगेच खायला सुरुवात करते पोटभर असं काहीतरी खाते बनवलं जे काय जे काय बनवलेलं असेल ना ते खाणार आणि इकडं हॉलमध्ये येऊन ना मग अशी बसते बघा पण फ्रेश असते अगदीच अशी कधीच कंटाळवाणी तुम्हाला दिसणार नाही आहे कामामध्ये उत्साही अभ्यासात उत्साही खूप मस्त फ्रेश असते तर आता इकडे बघितलं मी सगळं आम्ही दोघींनी घर आवरायला आवर सुद्धा तिला खूप आवडतं आणि माझी मदत आवरायला वगैरे करते तिला पण असं टापटीप नीटनिटकेपणा खूप आवडतं ना तर सुद्धा असं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवते इकडे बघितलं सगळा सोपा वगैरे आवरून घेतला सात्विक दादा बघितलं आंघोळ क केली आणि त्याला एक सवय आहे लवकर उठायची माझ्याबरोबर उठतो आणि माझ्यासोबत माझ्यानंतर लगेच आंघोळीला जातो त्याला ही छान सवय आहे आणि आपलं कुणाचं एक नाही दोन नाही पुस्तकं घ्यायचं आणि ते बसायचं लिहित याचं तेवढंच असतं बघा ताई नो आणि दादाचं कसं आहे त्याची स्कूल लवकर असते ना त्यामुळे त्याला उठायची लवकर सवय झालेली आहे अगदी लहानपणापासून त्याला लवकर उठायची सवय आहे कधीच तो उशिरा उठत नाही मग स्कूलला सुट्टी असू दे स्कूल उशिरा असू दे लवकर उठतो पण त्याला दुपारी थोडंसं झोपायची सवय आहे दुपारी झोपतो आणि फ्रेश तो पण हे फ्रेश असतो पण कुणाचं एक नसतं दोन नसतं कोणी काही बोललं ना तर तेवढ्यापुरतंच बोलायचं आणि अभ्यास करत बसतो आणि आधीमध्ये जर काय बोलला तर पण पप्पा जरा घरून खातो असं असतं तर हा सुद्धा इकडे माझं तुमच्याशी गप्पा मारत मारत घरसुद्धा आवरून झाले काल कपडे जरा उशिरा धुतलेले होते सुकलेच नव्हते आणि गाऊन मात्र मी त्याच खिडकीमध्ये सुकायला टाकलेला तो पण सुक म्हणजे घेतला घड्या वगैरे घालून ठेवला म्हणजे असं बघा बरं सारा पसारा आपला रात्रीचा जो असतो ना म्हणजे इकडे कपडे टाक तिकडे कपडे ठेव तर ते सगळे कपडे जे घड्या घालून ठेवल्या झाडू वगैरे सगळं मारून म्हणजे या वेळेला जी डीप क्लिनिंग असते ना सकाळची माझी ती खूप सारी मग यानंतर मग अकरा वाजेपर्यंत घर नाही मी झाडू मारत तर म्हणजे सगळ्यांची तोपर्यंत चहा नाश्ता आंघोळ्या केस विंचरणं हे सगळं होतं आणि अकरा वाजता मग मी झाडू मारून फरशी वगैरे पुसून मग जेवण वगैरे आमचं बारा साडेबाराला असतं समीक्षेच्या पप्पांचं पण ड्युटी काय असते दुपारी दोन वाजता कामाला जातात आणि रात्री उशिरा येतात आणि मग ते पण सकाळी मग आठ वाजेपर्यंत झोपतात आणि मग आठ नंतर त्यांचं नऊ दहा वाजेपर्यंत त्यांचं आवरणं असतं मग दहा नंतर ते फ्री असतात म्हणजे अशा पद्धतीने सगळं रुटीन मग अकरा बारा वाजेपर्यंत माझा स्वयंपाक पण होतो दहाला सुरुवात केली की बारा वाजेपर्यंत कितीही स्वयंपाक बनवला तरी होऊन जातो तर अशा पद्धतीने हे माझं बघा रो नेहमीचं डेली रुटीन जे आहे ते असतं आणि असे मुलांना सुट्टी वगैरे असेल ना तर मी कधीच असं जास्त कामाची घाई गडबड वगैरे कधीच नाही करत बघा आपण ही कामात रंगळत बसायचं आणि इकडे ही मुलं घरी असतात किंवा वा। वातावरण ज्या घरातलं म्हणतात ना फ्रेश मग राहत नाही आहे आपणच जर चिडचिड केली किंवा आपण कामाचं टेन्शन घेतलं कामाचा कंटाळा आपल्यालाच आलेला दिसला की घरातलं वातावरण सगळं बिघडतं त्यामुळे ना जेवढं होईल ना तेवढं काम करायचं आणि फक्त लवकर उठायचं ताईनं लवकर उठायचं कधी सोडायचं नाही असं नाही की म्हणायचं आ सुट्टी आहे मग मी उशिरा उठते अजिबात नाही आपला जो टाइम आहे ना आपला आपल्याला जे काही आवडतं ना त्या आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे तो वेळ घालवायचा आणि इतर वेळेस मग असतंच की याला डबे दे त्याला डबे दे याला आवरून दे त्याला आवरून दे ह्याला जायचं आहे त्याला जायचं हे असतंच की मग रोज आणि मी सकाळी लवकर उठते ना त्यावेळेस ना मला आंघोळ क म्हणजे बाहेरचं मी आवडते पण आता जसं की बाहेर मला बेडूक वगैरे दिसतात ना भीती वाटते आणि त्या बेडकांचा व्हिडिओ ना तुम्ही तुम्हाला उद्या उद्या डिटेलमध्ये सांगेन काय आहे काय नाही आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ते नाही सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये तर ते वेळही नाही तेवढं पुरणार त्यामुळे मग उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगता ताईनू तर त्यामुळे ना बाहेर जाणं मी टाळते मला भीती वाटते खरंच सांगता आई मला भीती वाटते बाहेर त्यामुळे ना मी आंघोळ वगैरे करते माझा चहा घेते आणि मला जे काही आवडतं ना गोष्टी जसं की टे टाईम आवडतो मला झाडांशी गप्पा मारायला आवडतं झाडांना पाणी घालायला आवडतं तर अशा पद्धतीनं मग तिथे मी वेळ घालवते किंवा मोबाईल वगैरे पाहणं थोडा वेळ मोबाईल तर आपल्याला पाहावाच लागतो किती ही आपण बिझी असलो ना एखादं काम बाजूला ठेवून मोबाईल पाहणार मग तशा पद्धतीनं मग मोबाईल वगैरे पाहणं मग ही ह्या गोष्टी ज्या माझ्या आवडीच्या आहेत ना किंवा इकडे तिकडे माझा मेकअप असेल किंवा मला काय आवडतं मला कसं म्हणजे हेअरस्टाईल म्हणजे म्हणजे मला आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मग मी आ, इतर वेळेस मग मला जे काही टाईम भेटतो ना त्या वेळेमध्ये मी करत असते आणि मग कामाच्या वेळेला मात्र मग मा एकदा का काम सुरू केलं की मग ते दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत काम माझं थांबत नाही पण सकाळचा टाईम जो आहे ना तो मी माझ्यासाठी आवडीनं म्हणजे घालवते जसं की सूर्यकिरण येतात बघा सकाळच्या थंडीच्या दिवसामध्ये ना सूर्यकिरण इतकं छान मस्त म्हणजे येतात ना आणि दिसतो पण सूर्य हो खूप छान त्यामुळे त्याचा पण आनंद मी घेते अशा पद्धतीने असतं बघा माझं रुटीन जे काय आहे ते तर बाहेर घरातलं आवरलं सगळं कपडे वगैरे धुतले आणि आता म्हटलं चला किचनमध्ये पोटा पाण्याचं जे काय आहे ते पाहायचं आहे आज होटेल होटेल ना मस्त असं तुम्हाला ढाबा हॉटेल स्टाईल ढाबा नाही म्हणणार हॉटेल स्टाईल म्हणजे मस्त अशी थाळी जी आहे ना जसं की डाळ तडका मटर पनीर आ, ही रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे हॉटेलची चव विसर विसरणार तुम्ही किंवा ज्याला कुणाला हॉटेलमध्ये जायचं असं असं वाटतं आणि असं वाटतं आज हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं आहे डाळ तडका वगैरे पनीरची भाजी काहीतरी वेगळ्या भाज्या खायच्यात आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का हॉटेलमध्ये जातो पण आपण फॅमिली जी असते ना आपली चार पाच जण असतो घरामध्ये मग तेवढ्या फॅमिलीसाठी एक भाजी तर पुरत नाही आपल्याला दोन भाज्या घ्याव्या लागतात आणि दोन भाज्याचं तर एक भाजी दोनशे ते अडीचशे रुपयाला असते दोन भाज्याचे पाचशे रुपये झाले तर आपल्या पैसे पण खूप खर्च होतो आणि तिथे गेल्या गेल्या काय लगेच आपल्याला ताट हातात नाही आहेत तर ऑर्डर द्यायची त्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर वेट करायचं म्हणजे खूप सारा वेळ पण जातो आणि पैसा पण जातो त्यामुळे ना बऱ्याच ना घरीच पदार्थ बनवलेले चांगले आणि एखाद्या वेळेस ना डब्यालासुद्धा छान असं म्हणजे भाजी वगैरे होते तिथं पण खूप सारे लोक असतात मग एखाद्या वेळेस दिवशी छान असं सा हॉटेलसारखे आपण भाजी ज्यावेळेस करतो घरी व तर ते डब्याला दिली तर छान वाटतं तिथं पण आणि त्यांना पण खायला भारी वाटतं तर चला मग आज अशीच मग भाजी जी काही रेसिपी आहे ना ते शेअर करते तर इकडे ना मी कांदा असे दोन कांदे बारीक बारीक म्हणजे बघा बघितलं तर एक वाटीभर कांदा होता कांदे चिरून घेतले दोन मोठे टोमॅटो चिरून घेतले त्यानंतर त्यामध्ये ना हिरवी मिरची टाकलेली आहे आलं टाकलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे त्याचमध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि तेल मात्र चांगलं आपल्या तेलाची किटली तिथली पळी ना राहते दीड पळी असं तेल टाकलेलं आहे आणि मस्त खमंग भाजून परतवून घेतलं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार म्हणजे आपल्याला भाजीमध्ये जेवढं लागणार आहे तेवढं त्यानंतर पाणी ओतलेलं आहे मसाला सगळा जे काही ग्रेवी आहे ते शिजवून घेतली त्यामध्ये काजू टाकलेला आहे ग्रेवीला एक दाटसरपणा येतो ग्रेवी छान बनते त्यामुळे काजू टाकायचे आहेत त्यामध्ये तर जी काही ती ग्रेव्ही मी केलेली आहे कांदा टोमॅटोची ती मी थंड करायला ठेवलेली आहे त्याच कढईमध्ये ना वाटाणा जो आहे तो मी फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत इकडे पनीर जे आहे ते मी कट करून घेते यांनी मला सांगितलेलं आज बारीक बारीक पीस कर त्यांना बारीक पीस आवडतात क भाजीमध्ये तर असो आज त्यांच्या पद्धतीने मी त्यांच्या स्टाईलनी त्यांना जशी आवडते भाजी तशी बनवणार आहे बारीक 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 असे पनीरचे पीस करून घेते मटार वगैरे भाजून घेतलाय त्याचबरोबर जे काही टोमॅटो वगैरे आहे ते सुद्धा थंड होते आणि एका कढईमध्ये ना तोपर्यंत मी पनीर जे कट केलेलं आहे ना ते सुद्धा मी फ्राय करून घेते एक पाच मिनटं आपण कढईमध्ये ना बटर टाकलेलं आहे तुम्ही तूपही टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता मी बटर टाकलेलं आहे त्यामध्ये हे जे काही पनीर आहे ना ते थोडंसं वेळ थोडा वेळ थो वे परतून घेते म्हणजे जेवढं काही जे त्याला सुटणारं पाणी जे आहे ना पूर्ण असं आठवून घेते म्हणजे एकदम असं लाल रंग येईपर्यंत त्याला थोडंसं परतवून घेते तोपर्यंत इकडे ग्रेव्ही जी होती ती थंड झाली आणि मिक्सरमधून फिरवून घेते ह्या ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही पनीर मसाला त्याचबरोबर दुधावरची साई म्हणजे टाकू शकता किंवा अलग जरी दुधाची वरची साई आणि पनीर मसाला फेटून घेतला तरी चालेल माझ्याकडे ना दुधाची वरची साई ठेवायची होती म्हटलं काल तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आणि विसरलेच क्रीमच म्हणजे विसरले ठेवायची पूर्ण असं सगळी विरजवून टाकली तर असो त्यामुळे मी काजू टाकलेला आहे ग्रेव्हीला मग छान छान ग्रेव्ही होते इकडे पनीरसुद्धा भाजतंय आणि घरातले सगळे बघा अभ्यास वगैरे चालू होता पाठीमागे सगळे आप जे आपापले जे ची ते ज्याचे त्याचे कामं सगळी करत होती मिक्सर जसं इथला तर पाण्याचा माठ जसा ठेवला आहे ना तसं मिक्सर मला असं खाली ठेवावं लागतो आणि इकडे मग या बाजूला सिंकच्या जवळ बोर्ड आहे ना मग तिथे लावते पहिला कसं होत होतं जिथं माट आहे ना तिथं पाण्याचा जार होता बघा आणि जारवरती मिक्सर असायचा मग तिथली तिथं मला पटकन असं लावता पण येत होता पण असं चला इकडे आता जी काही पनीरची भाजी आहे ना ती मी फोडणी घालते तेल टाकलेलं आहे बटरसुद्धा टाकलेलं आहे ज्यावेळेस आपण हॉटेल होटे, हॉटेल स्टाईल भाजी करतो ना त्यावेळेस ते तेल त्याच्यामध्ये जास्त असतं तर त्यामध्ये दालचिनी त्याचबरोबर तेज तेजपत्त्याचं पान एक टाकलेलं आहे अशा भागात त्यामध्ये गरम मसालेसुद्धा टाकले जातात तर त्यानंतर जिरेचं तडका दिलेला आहे मस्त असा आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला हॉटेलसारख्या भाज्या करायच्या म्हटलं ना की खूप सारा कांदा लागतो त्यानंतर कांदा असा जास्त नाही परतवायचा हलकासा फुल गॅसवर परतून घेतला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वगैरे किंवा बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर जी काही ही टाकलेली आहे ग्रेव्ही केलेली आहे ती टाकली त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि बघू शकताय आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकलेली आहे आणि ही जी ग्रेव्ही तयार केली ना अशा पद्धतीने मी तशा पद्धतीने ग्रेव्ही करून तुम्ही भाजी बनवा बघा खूपच छान मस्त सगळ्यांना घरात आवडेल माझ्या घरामध्ये तर मी बनवलेली भाजी सगळ्यांना आवडते समीक्षा तर म्हणते मम्मी आपण हॉटेलला म्हणजे एकदा खाल्लेली पनीरची भाजी ना त्याही भाजीपेक्षा आजची भाजी खूप छान झालेली आणि तिला आवडते म्हणजे मी माझं जेवण जे आहे ना मुलांना माझ्या मिस्टरांना खूप आवडतं तर चला असो ही एक आमच्या आवडीनवडी तुम्हाला मी शेअर केला आणि ही रेसिपी बघू शकता ती ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतली की त्यानंतर त्यामध्ये जो काय परतवून घेतलेला वटाणा होता ना थोडासा हलकासा फ्राय केलेला वटाणा तर फ्रेश वटाणा आहे तो तर तो टाकलेला आहे त्यामध्ये मिक्स करून घेतला पुन्हा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कांदा भाजताना पण मी ग्रेव्ही करताना थोडंसं मीठ वापरलेलं आताही वापरलेलं आहे थोडंसं भाजी मी दोन वेळेची बन बनवणार आहे कसं जसं की आपण एखाद्या वेळेस भाजी अशी बनवतो ना ती खूप सारी भाजी बनवावी म्हणजे ती कसं दोन टबे दोन वेळेला मुलं पण खाली जातात एक वेळेला खाली एक दुसऱ्या वेळेला पण मुलं मागतात की आहे का सकाळची भाजी म्हणून म्हणून मी थोडीशी जास्त बनवणार आहे त्यामध्ये बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकली त्याचबरोबर कसुरी मेथी हातावरती चुरून टाकलेली आहे आणि जरा हवा तेवढं माझ्या हिशोबाने पाणी ओतलेलं आहे या वेळेला ना मी थोडंसं पाणी थोडंसं म्हणजे सैलसर तुम्हाला भाजी दिसेल पण ना थंड झाल्यानंतर ही भाजी जी आहे ना, ना, ना तर, ती घट्ट होते त्यामुळे ना आपण थोडीशी भाजी बनवताना थोडी सैलसर ठेवायची पातळ म्हणजे थंड झाल्यानंतर ती बरोबर ती घट्टच होते आणि तुम्ही याच्यामध्ये दहीसुद्धा मिक्स करून म्हणजे मिक्सरला फिरवून थोडंसं टाकू शकता त्यामध्ये पनीर मसाला वगैरे मिक्स करून किंवा मग दुधावरची साई सुद्धा भाजीला टेस्ट छान येते दहीपेक्षा जर आंबट आवडत नसेल तर मग दुधावरची सई टाका भाजी छानच लागते तर असं क्रीम वगैरे वरून सुद्धा तुम्ही टाकू शकता भाजी जी आहे ती एका गॅसवरती शिजायला ठेवलेली आहे बारीक गॅसवरती आणि इकडे वरण जे आहे ते शिजायला म्हणजे फोडणी घालते वरण ताईनं मी सांगते कशा पद्धतीने शि डाळ शिजवून घेतलेली तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स केलेल्या आहे दोन्ही समप्रमाणात घेतलेल्या एकसारख्याच घेतलेल्या त्या स्वच्छ धुवून मी तेल हळद टाकून शिजवून घेतलेल्या आणि इकडे लगेच त्याच डाळीचं वरण टाकते वरणासाठी ना मोहरीचा चांगला असा तडका दिलेला आहे बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे त्याचबरोबर हिंग टाकलेलं आहे हिरवी मिरची थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे कडीपत्ता असेल तुमच्याकडे तर टाका नसेल नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी नाही टाकलेला आणि त्यानंतर जी काही शिजलेली डाळ आहे ना ती त्यामध्ये दे देणार आहे टाकून तर अशा पद्धतीनेही मी ना फोडणीचं वरण बनवलेलं आहे तर डाळ तडका जे आहे ते तुम्हाला पुढे दाखवले होता येईन कशा पद्धतीने केलेलं तर इकडे हे वरण जे आहे ते बनवून घेते आणि त्यानंतर ना हा कुकर हा जो काही पसारा आहे ना तो बाजूला ठेवून देते तर वरण झालं आणि त्यानंतर इकडे बघू शकता ही पनीरची भाजी आत्ताच मी जस्ट गॅस बंद केला आहे आणि अशा पद्धतीने दिसत आहे या वेळेला तर थोडीशी सेलसर दिसते बघा तुम्ही म्हणताल ही पत्तळ थोडीशी झाली आहे तर थोड्या वेळानंतर अर्ध्या तासाने चपाती वगैरे लाटेपर्यंत ना ती भाजी थोडीशी दाटसर होते इकडे ना मस्त असा जिरा राईस करते तर त्यासाठी हे घेतले त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक ते दीड चमचा त्यामध्ये जिरा टाकलेला आहे चांगले तडतडून घेतले आणि त्यामध्ये तेजपत्तासुद्धा तेलामध्ये टाकला आणि थोडंसं पाणी ओतलेलं आहे मी जिरा राईस करते कोलम तांदळाचा कोलम तांदूळ मी थोडासा ना अर्धा तास तरी अगोदर मी इकडे भिजत ठेवलेला होता इथे बघू शकताय तर थोडा वेळ भिजवून घ्यायचा म्हणजे मोकळा सुटसुटीत होतात भात तर त्याच्यातलं पाणी काढते स्वच्छ तांदूळ धुवून घेते आणि त्यामध्ये टाकून दिलेलं आहे पाणी अंदाजे मला माहिती आहे आता म्हणजे मी कधी मोजून पाणी कधीच भाताला वापरत नाही आहे अंदाजेच भाताला पाणी वापरते आणि ते परफेक्टलीसुद्धा होतं तर असो इकडे ना त्यामध्ये तांदूळ टाकून देते मिक्स करून घेते मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि जिरे टाकल्यामुळे ना भाताला टाक ना, भाता ना थोडासा पिवळा रंग येतो बघा ताईनं तर तो असा पांढरा शुभ्र हॉटेलसारखा मध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं पांढरा शुभ्र भात असतो तसाच भात दिसण्यासाठी ना त्यामध्ये थोडासा आपल्याला म्हणजे लिंबू पिळायचा आहे जेणेकरून तो जे काही जिरे टाकल्यानंतर जो काही पिवळा रंग येतो ना भाताला तो येत नाही आहे अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि ताईनं हा भात मी शिजवून घेते एका बाजूला तोपर्यंत आपण जी काय डाळ आहे वरण झालेला आहे त्याला तडका मी बनवते तर तडका बघा तुपाचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये एक चमचा त्यामध्ये जी रे मोहरी टाकलेला आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती टाकलेली आहे असं लाल सर्व वरण छान लागतं तडक्याचं ला त्यान त्यान तर त्यानंतर जे काय आपल्या बेडगी मिरची असते ना घरामध्ये त्या बेडगी मिरची टाका दोन किंवा मग अशा वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्या जरी टाकल्या तरी चालतील वाळलेल्या मी तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत चांगला तडका म्हणजे बसला गरम झालं की ती गरम गरम फोडणी जी आहे ना ती यावरती जे काय आपण वरण बनवलेलं आहे ना त्या फोडणीचं वरण त्याच्यावरती हा तडका द्यायचा आहे म्हणजे डाळ तडका एकदम मस्त टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने हे वरणसुद्धा करून बघा लाल रंग आणि पिवळा रंग असं कॉम्बिनेशन बघू शकता खूप छान मस्त दिसतं आणि ते जिरा राईसबरोबर खायलासुद्धा छान लागतं कोलमचा फडफडीत पड़ ता असा तांदूळ होतो मोकळा सुट सुटीत त्याच्याबरोबर हे डाळ तडका छान लागते त्यानंतर इकडे बघितलं पीठ जरा खूप लवकर असं मळलेलं होतं तर मी त्याला पुन्हा एकदा तेल लावून जरा थोडंसं मौसूत करून घेतलं थोडंसं आपटलं चेचून घेतली कणिक आणि कणिक पण मस्त सॉफ्ट झालेली त्यामुळे चपात्या देखील मस्त झालेल्या होत्या आणि पटकन असं चपात्या इकडे मी लाटून घेते भाजी झालेली आहे डाळ तडका झाले आणि भात मात्र शिजतो आहे तोपर्यंत लगेच माझ्या चपात्या लाटायला मात्र मार मला अजिबात वेळ लागत नाही आहे फास्ट होतात अगदी पंधरा वीस मिनिटात म्हणजे जातो बराचसा वेळ पण आत्ता जो आत्ता आत्ताचं जे टायमिंग होतं ना ते खूप सारं टायमिंग झालेलं होतं त्यामुळे पटकन लाटून झालं ना तर सकाळचं जर लाटायचे म्हटलं ना मग ते मोबाईल पाहात कोण आलं कोण गेलं किंवा ह्याचं इकडं बघ तिकडं बघ म्हटलं की मग खूप वेळ मला चपात्याला लाटायला लागतो पण यावेळेला पटकन झालेल्या चपात्या आणि भात वगैरे केलेल्या त्याच्यामुळे पीठही कमी मिळालेलं होतं इकडे बघितल्यात भात वगैरे झाला पांढरा शुभ्र मोकळा फडफडी सुटसुटीत असा आणि त्यानंतर पनीरची भाजी घेतली आणि चपाती आहे आणि घरामध्ये बीठ होतं काकडी होती थाळीमध्ये ठेवायला मी विसरले तर होता येईन जेवणामध्ये आम्ही घेतलेलं ते तर अशी होती आजची थाळी ताईनो था इकडे मी मुलांना आणि यांना जेवायला दिलेलं होतं कारण की सगळ्यांना भुका जाम मात्र लागलेल्या घरामध्ये मा वाचेल इतका सुटलेला की त्यामुळे त्यांना भुका मात्र जाम लागलेला तर इकडं ते जण जेवण करायला बसलेली आणि मी मात्र गरमागरम चपात्या वगैरे लाटून त्यांना मी जेवायला दिलं आणि त्यानंतरचं हे टायमिंग आहे दुपारी दीड वाजले असतील दीड वाजता मी यांचा डबा भरत आहे म्हणजे यांचा डबा भरला की त्यानंतर रिकामी भांडे करायचे आणि मग भांडे घासून घ्यायचे तोपर्यंत भांडे रिकामी होत नाही आहे डबा भरल्याशिवाय कारण की भात भाजी जे काय आहे ते सगळं असं असतं त्यामध्ये भांड्यांमध्ये तर यांचा डबा भरला हे कामाला गेले की त्यानंतरच माझं किचनावरून होतं सकाळचं ते आहे तोपर्यंत कधीच माझं किचनावरून होत नाही आहे तर ताईनं आजच्या व्हिडिओचा आता इथंच करणार आहे एंड तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ